खरतर वारंवार तक्रारी करत होतो, जे वाळू वापरली ती वाळू नसून माती होती। 5-6 वर्षे इथल्या प्रशासनाला त्याचं निवेदन दिलं गेलं होतं। आज ही जर का परिस्थिती बघितली तर या सर्वच रस्त्यावरती भेगा पडतात, या दोन्ही साईडला या रेषा पड भेग पडलेल्या, हा रस्ता कधी अरुंद आहे पर आपण निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे ह्या डोंगराच्या ह्या कडा आहेत, त्याच्यावरती कुठेही काय त्याचा उपयोजना केलेली नाही। वरती दरड जर का खाली आली तर काय परिस्थिती होईल, आणि म्हणून आपला विनंती आहे की या टायमिंगमध्ये जी का आंदोलनाची नोटीस दिलेली आहे, ही नोटीस नसून खरोखरच आंदोलन, आणि या सगळ्यांमध्ये लागवड आम्ही भाताची भात लावणी आहे, लागवड करणार आहोत। विनंती आहे की त्यांनी हे लवकरात लवकर याची चौकशी करून या ठेकेदारावरची आणि या अधिकाऱ्यांवरची कारवाई करावी,